कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या मोतीनगर भागातील शेळके वस्तीवर आज सोमवार दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी घराजवळ बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवला असून यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे या मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे यापूर्वी नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत होती तर आता मोकाट कुत्र्याने देखील नागरिकांची झोप उडवली आहे आज दुपारी शेळके वस्ती येथील रहिवासी शंकर सावळे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला तर या हल्ल्यांमध्ये शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमध्ये सावळे यांचे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे दोन दिवसांपूर्वी याच भागातील वीस ते पंचवीस कोंबड्या कुत्र्यांनी खुराडे तोडून फस्त केले आहे या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळेस शेतात जाताना देखील नागरिकांना या कुत्र्यांची भीती आहे आज सुरेगाव येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी प्रशासनाला विनंती करीत आहे की हे कुत्रे आठ दहा दिवसापासून कोंबड्या फस्त करत आहे परिसरातील बकऱ्या खात आहे वासरं खात आहे यामुळे नागरिक भयभीत झालेले आहे व त्या कारणामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आज सुरेगाव सुरेगाव येथील मोदीनगर परिसरात आपल्या इथे मोकट कुत्र्यांनी इथं हा काम माजवलेला आहे हे कुत्रे आपल्याला आम्ही गहू लावले तर त्या गावामध्ये आल्यानंतर इतका त्रास देतात एका वेळेस फक्त दहा दहा पंधरा कुत्रे असतात तर आम्हाला शेतात जायला सुद्धा घाबरवतोय घाबरतोय आम्ही आता सध्या स्थितीला आज त्यांनी दोन शाळ्या पाडल्या इथे पाठीमागच्या कोंबड्या होत्या त्यांच्या त्या कोंबड्याचे त्यांनी तु, कोरडं तोडून कोंबड्या खाल्ल्या तर एवढं आम्हाला त्रास होतो तर याच्यावर काही स्थानिक प्रशासनाने बंदोबस्त करावा हे असं मी आज सुरेगाव परिसरामधील एका कुटुंबातील दोन बकऱ्या मोकाट कुत्र्यांनी फस्त केल्या आहेत ही कुत्री मोकाट आहेत आणि येथील सुरेगाव का एरियातील नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे त्यांनी शेळ्याचबरोबर एक आठ दिवसापूर्वी प वीस पंचवीस कोंबड्यांचंसुद्धा फस्त केलेत तर नागरिकांना ह्या मोकाट कुत्र्यांपासून फार मोठा त्रास होत आहे तरी ची दखल घेऊन सदर यंत्रणेने ह्या गोष्टीवर नियंत्रण करावं असेही मी ह्या माध्यमातून प्रश न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करत आहे प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान माय न्यूज सुरेगाव कोपरगाव